आणि आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, नागपुरातले पशुवैद्यक जे परीक्षा पदवीधारक जे आहेत ते आता आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. राज्यातील पशुवैद्यक पदवीधर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे 1.5 वर्षांपूर्वी पशुधन विकास अधिकारी पदासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल जाहीर न करताच ही पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय पदवीधारकांमध्ये आता असंतोष असून हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र व्हेटरनरी स्टुडंट असोसिएशननं केलेली आहे. जर शासनानं निर्णय घेतला नाही तर लॉकडाऊन नंतर रस्त्यावर उतरवून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सात वर्ष आठ वर्ष आम्ही शिक्षण घेतलंय, ते शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी घेतलंय. आम्ही खरं शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी आज इथं उभा आहोत, पण शासनाने आमचा लवकरात लवकर हे 435 विचार करावा. आणि हे जे काय कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे आउटसोर्सिंग जे काय शासनाचं चाललंय ना, हे शासनानं लवकरात लवकर बंद करावं अशी आमची एक विनंती आहे शासनाला. तर आपण पाहतोय राज्यातील पशुवैद्यक पदवीधर आता सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर न करताच कंत्राटी पद्धतीनं पदं भरण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतल्यामुळे पशुवैद्यकीय पदवीधरांमध्ये आता असंतोष आहे आणि हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी सुद्धा या असोसिएशननं केली आहे.